रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। उदयनराजेंचे पुत्र वीर प्रताप यांनी थायलंड येथे झालेल्या एशियातील स्कुबा ड्रायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेऊन अवघ्या 14व्या वर्षी प्रमाणपत्र मिळवले आहे. छत्रपती शिवरायांचे 14वे वंशज म्हणजेच उदयराजांचे पुत्र वीर प्रताप यांनी नुकत्याच झालेल्या एशियातील स्कुबा डायव्हिंगच्या स्पर्धेत भाग घेऊन अवघ्या 14व्या वर्षी प्रमाणपत्र मिळवले आहे. ही स्पर्धा नुकतीच थायलंड येथील फुकेट या ठिकाणी झाली. वीर प्रताप यांची आणि त्यांची आई दमयंती राजे यांना स्कुबा ड्राईव्हचा चांगला छंद आहे. वीर प्रताप याला स्कुबा ड्राईव्हचा छंद वाढत गेला आणि त्याला अल्माज हिराणी यांनी शिकवायला सुरुवात केली. नुकत्याच त्यानिमित्ताने थायलंड येथील फुकेट या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट स्कुबा डायव्हिंगचे प्रमाणपत्र मिळवले आहे. या स्पर्धेवेळी दमयंती राजेही उपस्थित होत्या. वीर प्रतापच्या या यशाबद्दल उदयनराजेंनी त्यांचे तोंड भरून कौतुक केलं आहे. या संदर्भात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की माझ्या मुलाला असं ट्रेन केलं आहे की तो माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांची काळजी घेईल. स्कुबा डायव्हिंग त्याचा छंद आहे, त्याने आज ही कामगिरी केली याचा सार्थ अभिमान आहे, असं ते म्हणालेत. उदयन भोसले यांना 2 मुलं असून मोठा मुलगा वीर प्रताप तर दुसरी मुलगी नयनतारा. वीर प्रताप हा सध्या चेन्नई येथे शिक्षण घेत असून मुलगी नयनतारा ही पुण्यात शिक्षण घेते. दरम्यान यावेळी त्यांना शरद पवार यांचं ईडी भेट प्रकरण आणि अजित पवार यांचा राजीनामा याविषयी विचारला असता त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं आहे.